संजय राऊत कॅमेरे के सामने आए हैं 21 सीट उद्धव गुट को सुनिए कौल मानण्याची जी प्रथा परंपरा यापूर्वी आम्ही पाळलेली आहे की लोकशाहीचा हा कौल आहे आम्ही मानतो पण हा कौल कसा मानावा हा या राज्याच्या जनतेलाही प्रश्न पडला असेल. शरद पवार साहेबांनी या महाराष्ट्रात तुफान उभं केलं होतं बरं का, तुम्ही त्यांना 10 जागाही द्यायला तयार नाही ते असं शक्य आहे का या महाराष्ट्रामध्ये? ही काय गडबड आहे हे आता सगळ्यांना कळेल. पण आम्ही हा निकाल जरी आला असला हा निकाल जनतेचा कौल आहे असं मानायला आम्ही तयार नाही. जनतेचा कौल हा नव्हता 100% मी सांगतो. जय पराजय तयार नाही आहे की जनता का कौल है, निवडणुकीमध्ये जय पराजय हार जीत लोकशाहीमध्ये हे होत असतं आणि त्याच्याविषयी आम्हाला काही म्हणायचं नाही. पण जे निकाल लावून घेतलेले आहेत त्या लावून घेतलेल्या निकालावर माझ्यासारख्या लोकशाही मानणाऱ्या माणसाचाही विश्वास असू शकत नाही. राऊत साहेब पण जे निकाल आहेत पूर्णपणे दिसतंय की पब्लिक मँडेट नाही आहे, कह रहे संजय राऊत असं वाटत नाही. ये लगवा लिए है, ये सारे नतीजे है, लाडके भाऊ लाडके आर्टिफिशियली करवा लिए, कह रहे लाडके दादा नाही आहेत का? आहेत ना. मी परत सांगतो की काहीतरी गडबड आहे आणि ही मोठी गडबड आहे. गडबड है बारीक लक्ष होत अडानी बहुत ध्यान रखे हुए थे महाराष्ट्र पर वॉरंट निघाले तो गडबड है. अशा प्रकारचे निकाल येतील का अशी आमच्या मनात शंका होती. गौतम अडाणीला अमेरिकेतून काल जे अटक वॉरंट निघालं त्यांच्यावर जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते अप्रत्यक्षपणे भ्रष्टाचाराचे आरोप हे भारतीय जनता पक्षावरच होते, शिंद्यांवर होते. कारण या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त पैशाचा वापर आणि ताकद ही अडाणींनी लावली आणि आता या निकालावरती गौतम अडाणीचा प्रभाव आहे का? कारण अडाणी मोदी आणि फडणवीस शिंदे वेगळे नाहीत. पण राऊत साहेब तुम्ही म्हणता की काहीतरी गडबड आहे, तर नेमकं तुम्हाला काय म्हणायचं? मी पाहू ना आता ईव्हीएम मध्ये गडबड आहे की या संदर्भात वापर ही पैशाचा वापर झालेला आहे याच्याविषयी माझ्या मनात काही शंका नाही. तुम्हालाही माहिती आहे पैशाचा किती मोठ्या प्रमाणात वापर झाला. एकनाथ शिंदे यांचे सर्व आमदार कसे काय निवडून येऊ शकतात अजित पवारांचे ज्यांच्या गद्दारी विरुद्ध महाराष्ट्रात रोष आहे. समझ में नहीं आ रहा है कि एकनाथ शिंदे के सारे विधायक कैसे जीत सकते हैं. संजय राऊत कह रहे हैं कि भाई ये मानने को हम तैयार ही नहीं है कि ये गद्दारी कैसे एक्सेप्ट की जा सकती है. ते वादळ तुम्हाला दिसत नाही पण आज जागा जिंकल्यावरती युतीचं वादळ म्हणताय. तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा मीडियानं. मीडिया हा एक लोकशाहीचा महत्वाचा स्तंभ आहे, त्यांनी हा प्रश्न स्वतःला विचारावा गडबड आहे की नाही. पण राऊत साहेब तुम्ही लोकसभा निवडणुकांचे निकाल मानले तर मग आम्ही लोकसभेचे निकाल मानले नाही, सॉरी लोकसभेच्या निकालाचे गडबड झाले असं आम्ही मानतो. नाहीतर नरेंद्र मोदींचा पराभव नक्की झालेला होता. पण महाराष्ट्रात जे निकाल लागले लोकसभा तेही आम्ही आमच्या अनेक जागा ह्या लोकांनी चोरल्या हे आम्ही वारंवार म्हणालो. तुम्ही लोकसभा में भी हम मानने को तैयार नहीं है, कई जगह पर गड़बड़ियां हुई थी. हमें लगता है कि लोकसभा में भी कुछ सीटें जो है ये महायुति ने हमसे छीन ली थी. निकाला मागे मला दिसतंय आणि 100% हा निकाल लावून घेतलेला निकाल आहे, जनतेला दिलेला कौल नाही. लगवा लिया नतीजा है ऐसा हमें लगता है. अजून थोड़ा वेळ आहे आम्हाला. आमच्या महाविकास आघाडीला तुम्ही 75 जागा देत नसाल एवढा मोठा विरोध महाराष्ट्रात असताना. हा बड़ा विरोध महाराष्ट्र में चलते हुए भी 75 सीटें भी अगर महाविकास आघाड़ी को नहीं मिल रही है तो कुछ तो गड़बड़ है. अर्थ अमित शाह मोदी आणि अडाणी यांनी हा निकाल ठरवून लावलेला आहे 100% आणि शेवटच्या 3 दिवसांमध्ये मोदी आणि शहा या राज्यातून गायब झाले. गौतम अडाणी यांचा जो निकाल अमेरिकेत लागलेला आहे त्याच्यावरचं लक्ष सुद्धा यातून बदललं जावं. महाराष्ट्रात आम्ही जिंकलो, गौतम अडाणी जिंकला महाराष्ट्रामध्ये हे त्यांना दाखवायचं आहे. तर चंद्रकांत दादा पाटील म्हणतात की आमच्या पक्षांच्या नेत्यांचं मन मोठं आहे, उद्धव ठाकरेंचं आम्ही पक्षात आले स्वागत करू, त्यांना पश्चाताप झाला असेल तर त्यांनी परत काही गरज नाही तुमचं मन मोठं असण्याचं. बरं का, तुमचं कारस्थान मोठं आहे, तुमचं मन हेच तुमचं कपट आहे. पण राऊत साहेब हे जे निकाल आहेत असं दिसतं आहे की महाविकास आघाडीला किमान विरोधी पक्ष नेतेपद तरी हे जसं काँग्रेसच्या बाबतीमध्ये लोकसभेत 2 वेळेला घडवलं ठरवून त्याच पद्धतीनं
नेता विपक्ष कौन बनेगा वो हम बाद में तय करेंगे। महाराष्ट्रात महाराष्ट्र जो विकायला काढलेला आहे त्याला आम्ही विरोध करत होतो, मुंबई विकायला काढलेली आहे त्याला आम्ही विरोध करत होतो, आणि हा विरोध आमचा मोडून काढण्यासाठी या पद्धतीने निकाल मुंबई बेची जा रही है, महाराष्ट्र बेका जा रहा है, उसका विरोध कर रहे थे, वो विरोध मोड़ने के लिए शक्य नहीं। इस तरीके का फैसला लगाया गया, इस तरीके का फैसला महाराष्ट्र में लगना ये पॉसिबल ही नहीं है। बरं बघा, असं आहे की काही ठिकाणी त्यांना सुनील राऊत असतील, परळ असेल, दादर असेल, इकडे काय गडबड केली तर 100% लोकांना त्रास होईल हे पचवणं। सुनील राऊत यांचा पराभव करणं सोपं नव्हतं, त्यांनी प्रयत्न केले, त्याच्यामुळे त्यांना इथं काय करता आलं नाही, अशा अशा काही जागा त्यांनी सोडलेल्या आहेत। आम्ही अजिबात गाफील राहिलो नाही। गाफील कशा करता राहायचं? जनतेचा कौल हा नाही हे मी एवढंच सांगतो, हा जनतेचा कौल नाही, हा अडाणी आणि जनता का कौल नाही आहे, ये अडाणी की मदत लेकर लगवाया हुआ फैसला है। जी संख्या दिसते एकूण संख्या त्यापेक्षा शिंदेची जागांची शक्यच नाही। एकनाथ शिंदेना कोणत्याही परिस्थितीत 20 जागा मिळणार नाही हे सगळ्यांचं अनुमान होतं, हे भारतीय जनता पक्षाचं अनुमान होतं सुरुवातीला। त्यानंतर आम्ही असं आमच्याकडे असं ग्राउंड रिपोर्ट होता की भारतीय जनता पक्ष हा 65-70 जागांवर जिंकेल, कदाचित तो मोठा पक्ष राहील, कदाचित तो मोठा पक्ष राहील। पण अजूनही तुम्हाला अशी आशा वाटते का की नाही? त्यांनी आता यंत्रणाच ताब्यात घेतली असेल, पूरी मशिनरी अपने कब्जे में ली गई है, उलगडा होईल। पण इसका अशा प्रकारचा निकाल थोडी देर में पता चल पाएगा। जनतेचा कौल आहे हा, मराठी जनतेचा कौल आहे हे माझ्यासारखा माणूस कदापि मानणार नाही। मराठी जनतेचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा हा कौल नाही। बात ऐसी है भाई, जो नतीजे सामने आए उसके ऊपर मैं विश्वास रखने को तैयार नहीं, ये जनता का फैसला मानने को तैयार नहीं। हमने महाराष्ट्र की जनता का जो मन है हमें मालूम था किस दिशा में जा रहा है, लेकिन 2 पहले गौतम अडानी के खिलाफ एक वारंट निकला, अरेस्ट वारंट, बहुत बड़ा भ्रष्टाचार का आरोप हो गया, ब्राइब का केस है, रिश्वत का केस है 2,000 करोड़ का, उसमें भारतीय जनता पार्टी की पूरी पोल खोल गई। गौतम अडानी, बीजेपी, मोदी जी, शाहजी और फडणवीस शिंदे, ये एक है और उसका ऊपर से ध्यान हटाने के लिए ये पूरा एक कपट कारस्थान हो गया है, और उसकी तैयारी पहले से चल रही थी। हमने ये महाराष्ट्र जो गौतम अडानी के जेब में जा रहा है, मुंबई जेब में जा रहे हैं, हमने विरोध किया, ये अडानी राष्ट्र नहीं होने देंगे। तो इसके लिए इस प्रकार के नतीजे महाराष्ट्र के ऊपर लाद गए हैं। ये जनता का कौल हो ही नहीं सकता। महाराष्ट्र की जनता का मन हमें मालूम है, ये हो ही नहीं सकता है। राउत साहब, दिख रहा है कि लाडली बहन जो सरकार, अरे लाडली भाई, यहाँ लाडले भाई है, लाडले नाना जी है, लाडले दादाजी है, सब कुछ लाडले है ना यहाँ, हमको मालूम है क्या है ये। इतनी ये निर्णय जो आया है, ये नतीजा आया है, ये जनता का निर्णय नहीं है, मैं इतना ही कहूंगा। राउत साहब, लेकिन लोकसभा चुनाव के वक्त आपने जो जनता ने दिया, उस वक्त भी हमने कहा था मोदी जी हार गए हैं, लेकिन चाहे महाराष्ट्र हो चाहे और स्टेट में गड़बड़ की है, महाराष्ट्र के नतीजे भी उससे ज्यादा आने वाले थे अच्छे। हमारी 4 या 5 लोगों ने चोरी की है, मैं आपको बता रहा हूँ। अब दिख रहा है कि महाराष्ट्र के विधानसभा में विपक्ष के लिए भी कुछ, मतलब विपक्ष यही लोकसभा के 2 में 2014-2019 ने मोदी और शाह ने यही किया था कि विपक्ष का नेता कांग्रेस को नहीं मिलना चाहिए। इस बार भी वही स्ट्रेटेजी महाराष्ट्र में की है कि विधानसभा में कोई विपक्ष का नेता नहीं रहेगा, ये हमेशा बीजेपी की स्ट्रेटेजी रहती है। लेकिन आप कह रहे थे कुछ गड़बड़ है, गड़बड़ तो है, क्या है मतलब अभी गड़बड़ है? अरे भाई छेड़ो, पूरे नतीजे आने दो, हम बाद में बात करेंगे ना, क्यों नहीं करेंगे। पैसा तो ऐसा है कि हर चुनाव क्षेत्र में नोटों की मशीन लगाई थी,
अरे शिंदे का एक भी उम्मीदवार सिटिंग एमएलए गिरता नहीं, और शिंदे ये बोल रहे थे हमारा एक भी सिटिंग विधायक गिरेगा नहीं, आपको मालूम होगा तो मैं इस्तीफा दूंगा। ऐसा होता है क्या चुनाव में कभी हमारा एक भी नहीं गिरेगा? ये कौन सा भरोसा है, ये कौन सी है, ये कौन सा लोकतंत्र है? 200 के ऊपर किसी को चुनाव में नतीजे मिलते हैं क्या? जिस देश में, जिस राज्य में सबसे बड़ी बेईमानी हो गई है, इस राज्य की जनता बेईमान नहीं है, ये नतीजे ऐसे दिए आपने कि आपने राज्य को, जनता को बेईमान ठहराया है। इस राज्य की जनता बेईमान नहीं है। नहीं, नतीजे कबूल नहीं है, मैं मानता हूं जनता को भी नतीजे कबूल नहीं है, जनता को भी ये जनता का निर्णय नहीं हो सकता है। मैं बार बार बोल रहा हूं और मुझे बार बार आप वही सवाल पूछ रहे हैं। लेकिन जो महाविकास आघाड़ी के कुल आंकड़े दिखाई दे रहे हैं, कुल संख्या दिखाई दे रहे हैं, उससे ज्यादा शिंदे गुट की कैसा हो सकता है? आप अपने मन को पूछे, आप पत्रकार है, आप अपने मन को पूछे क्या महाराष्ट्र में संभव है? आप अपने मन को पूछे कि महाराष्ट्र में शिंदे को 60 सीटें मिलती है, संभव है क्या ये? अजीत पवार को 40 सीटें मिलती है, क्या ये संभव है? भारतीय जनता पार्टी को 125 सीटें मिलती है, क्या संभव है? क्या इस राज्य की जनता भी बेईमान है? इस राज्य की जनता बेईमान नहीं है, इसके ऊपर हमारा विश्वास है। चलिए, थैंक यू।